तर विद्यार्थीमित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एक विद्यार्थीमित्रांनो जाहीर निवेदन आलं आहे, त्यामध्ये लिपिक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांच्या निकालाबाबत हे परिपत्रक आहेत। तर बघूयात, लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकामी विद्यार्थीमित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुषंगाने विद्यार्थीमित्रांनो लक्षात घ्या, लिपिक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य व कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल विद्यार्थीमित्रांनो pcmcindia.government.in या संकेतस्थळावर 15 दिवसांच्या कालावधीत विद्यार्थीमित्रांनो प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। तर 7 ऑगस्ट अधिक 15 दिवस म्हणजे आपण पकडून चला की 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत विद्यार्थीमित्रांनो निकाल लागण्याची शक्यता आहे। तसेच लक्षात घ्या, हे ज्या बाकीच्या पोस्ट आहेत, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोटलिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरीक्षक यांचा निकाल लागला आहे। फक्त ह्या ज्या बोर्डमध्ये आहेत ना, त्यांचा निकाल लागणं बाकी आहे। तर आपण मानून चालूयात की 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत हा निकाल विद्यार्थीमित्रांनो लागू शकतो। तसेच आपल्यातील काही विद्यार्थी तलाठी भरती तसेच नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती यांकरिता तयारी करत असेल, तर आपण मला 93 56 25 60 37 यावर मेसेज करा, व्हॉट्सअप करा। ज्याही एक्झामची तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल, ती टेस्ट सिरीज आपण परचेस करू शकता। तसेच विद्यार्थीमित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला देखील जॉईन करून घ्या, ज्यावर विद्यार्थीमित्रांनो डेली आपण 5 क्वेश्चनचा सराव करत असतो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल देखील सबस्क्राईब करा। थँक्यू।